अखेर रायगड टाण्यान आपले सारखं आहे का कोण बिपिन शेठ वाजत गाजत चक्र आणले घरी अरे शेठ असं बारीक सारीक शर्यती जिंकलं म्हणून का भारी झाला अरे कोण तो पंकज टंक्या गाऊन त्याला सांग हिंमत असेल तर आमच्या बिपिन शेठच्या शर्यतीला जा ते पंक्याला सांग हिम्मत असेल ना तर देसाईच्या आड्याव भेट नाही त्याला पाणी पाजलं ना तर नावाचा बिपिन शेठ नाही अहो शेठ त्याजी बैला पण वाघासारखी धावतात अरे माकरा त्याजी बैला वाघासारखी धावतात ना आमच्या बकऱ्या आहेत अजून पर्यंत बिपिन शेठला हरणारा पैदा नाही झाला तालुक्यात ना द आपला शेठ होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे भेटू मग उद्या आड्या बघू काय होतं चला माकरा तयारीला बिपिन शेठला तर चरवला आता चरवतो त्या पंक्याला आता बैलांची लावाची सोडून यांच्या दोघांचीच लावताव निसतात ना म्हणा बोलत गावांचा आग लाव्या पंक्या पंक्या बैलांना चारा घालत काय ना याला गावांच्या कारा करायला लावलं ना तर नावाचा आग लाव्या बंट्या नाही बैल काय वाऱ्यासारखं पलतन तोरच नाही पंक्या बैलांची काळजी काय घेतोय अरे दोस्तानो ही बैलगाडी शर्यत मी मज्जा म्हणून नाही तर माझी आवड म्हणून खेळतोय आणि तुमच्यासाठी हे बैल असतील पण माझ्यासाठी हे जीव व्हाईस जीव तू बंट्या आपली इकडे कानाला धावत येते रे बंट्या काय केलता गेला असेल कुठं लावा लावा करायला ए मी तुला का लावा लावा करणार वाटलो का रे काय बंट्या कोणत्या लावा लावी करतस नाही लावा लावा नाही केल्या आखे गाव ना माझ्या सारखं चांगल्या बरोबर कुठंच नाही भेटणार भाई यानी यानी दीपिका पादुकोणचे कांदरात टाकून माझा फोटो एडिट करून माझ्याच बायकोला दाखवला अरे मग पुरं काय झाला अरे काय सांगू माझी बायको एकदम साधी बोली तिने ते फोटो बघला ना तिला एकदम खराच वाटला ना मना चार दिवस उपाशी ठेवला ना घरा बाहेर झोपायला लावला काय रे बंट्या या असला करण्या करतस अरे लय करण्याचं आहे पुढे काय झालं रे अरे ती माझी अन्नाडी बायको तिला समजत नाही ती दीपिका पादुकोण कुठं ना मी कुठं ती घराम पाजली ना तरी मला ओरडताना यायचा शेवटी मेवण्याला फोन करून बोलवला तवा जाऊन कुठं तिला समजवला बाई जसं तुला बैलगाड्यांचा छंद आहे ना तसं मला आग लावायचा छंद आहे माणसाला एक ना एक छंद लागतोच ना अरे मारतान तर मारतान सामान बघून तर मारा आता जर याच्यापूर आगाऊपणा केलास आज कमी मरले याच्यापूर रास मारू तुला अरे भाई मी काय सांगतो मी त्या आलो कशासाठी ते तर ऐकून घे भाई बोल बोल कानाला आला त्या बिपिन भाईंनी सांगितले की गावांच्या पंक्याला सांग की हिंमत असेल तर माझ्याची शर्ती घ्या अरे भाई तुला बोलू ना यो फक्त आग लावायची काम करत आमची डोकरी आईची शपथ अरे तुमची डोकरी कवाच मेले तुम्ही खोट्या शपथी जेवून जेवून तिला मरलीस भाई यावेळी खरं बोलताव त्याच्यानंतर तुम्हाला खोटं समजलं तर ह्याच्यापेक्षा जास्त तुरवा मला
अरे भाई असं असेल ना तू होऊन जाऊ दे. अरे येरे बी राहू काय ते बिपिन शेटच्या नांदी कुठं लागताव तो पक्का पोहोचलेला आहे ना पक्का पैसेवाला पण आहे तो. भाई घाबरलास अरे आपली तर खिलाडी जोडी आहे. पंक्या भाई एकदा तरी त्या बिपिन शेटच्या हवा काढ असा बोलताव मग होऊन जाऊ दे. चला रे यांनी मला तुरुले आता यांचा बरोबर मी खेळ मांडला करतो. बिपिन शेट तो पंक्या छकडेवाला याच रस्त्याने येतो त्याचा काही हिशोब आहे तो इथेच करून टाक त्याच्या पुढे जाऊनच नाही जायचा. जिंकून जिंकून जिंकणार कोण बघ पंक्या तुझ्या पोरांना सांगून ठेव मला हरवणार अजून पैदा नाही झाला. अरे जिंकून जिंकून जिंकणार कोण बिपिन शेख तू असशील भारी तुझी बायला पण असतील भारी पण माझी पण जोडी आहे खिल्लाडी. अरे जिंकून जिंकून जिंकणार कोण जिंकून जिंकणार कोण बघ उंदराचे पोरा लोखंडाचा घेर जमणार नाही. अरे लवकरच समजल कोण उंदीर न कोण वाघ. अरे जिंकून जिंकून जिंकणार कोण तू कधी पण उरे मार जिंकणार फक्त बिपिन शेख. अरे बघू ना घोडा मैदान लांब नाही नाय तुला नाक घसायला लावला ना तर नावाचा पंकज ठाकूर बंद करा रे तुमची जी सोंग ढोंग तुमच्या ना आता त्या बैलाला जीव घेता का रे. तोंड सांभाळून बोल ज्यांना तू बैल बोलतोस ना त्यांना मी माझा भाऊच मानतय आणि बघ त्यांची काळजी घेतय ते जेवले शिवाय मी जेवण आहे. बैलगाडा शहरात खरा अर्थाने आमच्या शेतकऱ्यांचा जीव की प्राण आहे आणि त्या कधीच बंद होणार नाही. आणि हा आमची भांडणं जरी असली तरी आमचा बैलांवर आणि बैलगाडा शर्यतींवर सारखा जीव आहे. अरे कधी दारावा आलेले कुत्रे मांजरांना खावायला घातलास काय रे ना आम्हाला शिकवायला आलास. आणि हो जितकी काळजी आम्ही आमची घेऊन आहे ना तेवढी काळजी आम्ही सोन्यासारखे बैलांची घेतून. हो आणि मुख्य प्राण्यांना पण माणूस असते ते तुमच्या सारखे नारा धमाना दिसाचा नाही. मुख्य प्राण्याचे हाल करता कंप्लेंट टाकेल तुमच्यावर आणि शर्यती बंद करेन तुमच्या. कधी मुख्य प्राण्यावर प्रेम करून बघ मग तुला समजल आम्ही आमच्या बैलावर कधी प्रेम करतो त्या. तुमच्या सारख्या पालतू विचारांमुळे आज गुरा ढोरा रस्त्यावर पडले. आणि हो आमच्यासारख्या बैलगाडा शर्यती मुले ना आज बैलांना प्रेम मिळतंय. आणि राहिला प्रश्न बैलगाडा बंद करायचा तो अजूनपर्यंत त्यांच्या बापासला नाही जमला. अरे तुमची नेहमीचीच भांडण आहे त्या बैलगाडी शर्यतीवर. भांडणं जरी असं तरी आमचा बैलावर आणि बैलगाडीवर सगळ्यांचा सारखाच जीव आहे. अरे कधी दारावा आलेले कुत्रे मांजरांना खावायला घातलास काय रे ना आम्हाला शिकवायला आला याचे बैल. तुम्हाला लय माझ बैलगाडी शर्यती तर हे बघ आज तुला सांगतो आमचा एकच नाच बैलगाडी. आजपासून आपण वेगवेगळं नाही तर एकत्र लढू आणि आपल्या गावाचं नाव रोशन करू. बरोबर बोलताव शेठ आजपासून लय विरोधात लढलो आता एकत्र लढू आणि गावचं नाव पुढे नेऊ. चला रे मोगरा फुलरा चालू राम वरम्याच्या दारी ना त्याचा वेलू मो वेलू आभालावरी मोगरा फुलरा चालू राम वरम्याच्या दारी ना त्याचा वेलू मो वेलू आभालावरी. ही दोघा जणा एकत्र झाली बिपिन शेड आणि पंक्या शेड. आता यावरी आग लावली मी तरी पण काय फायदा नाही झाला आता जाताव आणि मन्या शेटला चढवताव. मोगरा फुलरा चालू राम वरम्याच्या दारी ना त्याचा वेलू मो